नमस्कार, मी शीतल। स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे खारे शेंगदाणे। हे बनवण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसे झाले मला जरूर कळवा। शेंगदाणे आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी असतं, त्यामुळे तुम्ही नक्की बनवा आणि नक्की खा। तुम्हाला जर आवडले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, त्यामुळे मी बनवलेल्या रेसिपीज तुम्ही पाहू शकाल। खारे शेंगदाणे बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे, हे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, हे मीठ घेतलेलं आहे, यातले 2 चमचे मीठ आपल्याला शेंगदाणे भिजत घालण्यासाठी लागणार आहे आणि बाकीचं मीठ आपण शेंगदाणे भाजण्यासाठी वापरणार आहोत। आणि हे पाणी घेतलेलं आहे, 2 चमचे पाणी लागणार आहे शेंगदाणे भिजवण्यासाठी। अगोदर शेंगदाणे घेऊया, त्यात 2 चमचे मीठ घालायचं आहे आपल्याला। आणि 2 चमचे पाणी टाकून ते 20 मिनिट आपल्याला भिजत ठेवायचे। पाणी जास्त वापरायचं नाही आहे, फक्त शेंगदाण्याला मीठ चिटकलं पाहिजे एवढंच पाणी वापरायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, शेंगदाण्याला मीठ व्यवस्थित चिटकलेलं आहे आणि हे आता आपल्याला 20 मिनिट झाकून ठेवायचं आहे। 20 मिनिटांनी आपण ते भाजून घेणार आहोत मिठामध्ये। 20 मिनिट झालेले आहे, आपले शेंगदाणे छान भिजलेले आहे। हे बघा, पाणी पण त्यांनी शोषून घेतलेलं आहे। आता हे आपण भाजून घेणार आहोत। मी कढाई तापत ठेवलेली आहे, तर आपण मीठ टाकूया। हे एक वाटी मीठ घेतलेलं आहे। गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला। मीठ पूर्ण गरम करायचं आहे, गरम झाल्यानंतर शेंगदाणे टाकणार आहोत आपण। आणि हे शेंगदाणे हाय फ्लेमवरतीच भाजायचे आहे। मीठ आपलं गरम होत आहे। मीठ गरम झालेलं आहे, तर शेंगदाणे टाकूया। आणि एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते आपण काढून घेऊया, तर शेंगदाणे टाकायचे आहे। नुसते शेंगदाणे कढईत भाजले तर ते कढईला चिटकतात, व्यवस्थित कुरकुरीत भाजले जात नाही, त्यामुळे मी ते मिठात भाजते। मिठात भाजले त्यामुळे ते खारेपणा येणारे असं नाही आहे, ते आपण भिजत घातलेले होते 20 मिनिट, त्याने शेंगदाणे खारे होणार आहेत। त्यामुळे 20 मिनिट किंवा अर्धा तास तरी छान ते मिठाच्या पानात भिजू द्यायचे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला ते भाजायचे आहे। तर त्याला हे जे मीठ चिटकलेलं आहे, ते जसजसे शेंगदाणे भाजतील तसतसं मीठ गळेल, त्याचं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत आपण। हलवत राहायचे सारखे। हे बघा, तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांचं मीठ पूर्णपणे गळून गेलेलं आहे, म्हणजे शेंगदाणे छान भाजत आहेत। हे बघा, शेंगदाणे छान लाल झालेले आहेत, म्हणजे ते भाजलेले आहेत। तर आपण ते काढून घेऊया। गॅस बंद केलेला आहे, शेंगदाणे आपण असे काढून घेणार आहोत। हे बघा, छान लालसर झालेले आहेत। आणि हे मीठ तुम्ही पुन्हा थंड करून स्टोअर करून ठेवू शकता, पुन्हा तुम्हाला खारे शेंगदाणे बनवायचे असतील तर हे मीठ तुम्ही नक्की यूज करा, खराब नाही होत। हे शेंगदाणे मी थंड करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता छान क्रिस्पी झालेले आहेत। हे बघा, हे बनवायलाही एकदम सोपे आहे, तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कमेंट करून कळवा। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, त्यामुळे मी बनवलेल्या रेसिपीज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद।